तर अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसीने अजूनही मंजूर केलेला नाहीये। या प्रकरणी काही वेळातच मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे। मुंबई महापालिका जाणून बुजून अडवणूक करतेय, सर्व नियमांची पूर्तता करून सुद्धा राजीनामा का स्वीकारत नाही अशी याचिका सेनेने हायकोर्टात दाखल केली आहे। आताची याच विषयाची मोठी अपडेट समोर येते। ऋतुजा लटके या मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाले आहेत। अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। काही वेळातच यावर सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आज नेमका काय निकाल येणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ऋतुजा लटके ज्या सेनेच्या उमेदवार आहेत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी, त्या स्वतः हायकोर्टात दाखल झाल्या। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सूरज, काय सांगाल, ऋतुजा लटके मुंबई हायकोर्टात दाखल झाल्याची माहिती मिळते, कधीपर्यंत सुनावणीला सुरुवात होणार आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच, आपण पाहतोय की अंधेरी पोटनिवडणुकी ही अनेकांच्या जवळची राहिली होत असताना पाहायला मिळत आहे, आणि यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या मुंबई हायकोर्टात आलेले आहेत। खरं तर कालच त्यांनी याचिका दाखल केली होती, तातडीची सुनावणीसाठी मागणी केली होती, आणि त्यावर आज नितीन जामदार न्यायमूर्ती यांच्या कोर्टात आज ही सुनावणी थोड्याच वेळा सुरू होणार आहे। आतापासून तर लटके कुटुंबीय हे हायकोर्टात दाखल झाले असून थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहेत। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बीएमसी महापालिकेत त्यांनी राजीनामा हा दिलेला आहे, आणि राजीनामा महापालिका आयुक्त हे एक्सेप्ट करत नसल्यामुळे त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। कागदोपत्री जी पूर्तता आहे ती सर्व केली असल्याची ग्वाही ही त्यांनी याचिकेतनं दिलेली आहे। त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात काय निर्णय येतो हे पाहणं आहे महत्वाचं राहणार आहे। निश्चितच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। तर यावर प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। मुद्दामून उशीर करून त्यांना राजीनामा द्यायला उशीर करायला लावला, दोन वेगवेगळे राजीनामे द्यायला लावले, ह्यामध्ये कोणाचा हात होता, कोणाचं षडयंत्र होतं, कोणाला कोणाला तिकीट द्यायची होती, याचं उत्तर देखील उद्धवजींनी दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। मला वाटतं की यामध्ये शिवसेनेचंच षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे, आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी डावलायचं, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करायचा, हे वेळोवेळी होतं। म्हणून हे जे नाट्य घडलं, हे जे गंडांतर घडलं, हे त्यामुळेच घडलं, आणि मला वाटतं की अशा प्रकारे उद्धव ठाकरेच ह्या निवडणुकीच्या उमेदवारीला न देणं, लटके वहिनींना न देणं यासाठी जिम्मेदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे।